वाजवायला लागलाय तुम्ही. मी कोण आहे तुम्हाला माहिती नाही? मी आहे हलगीवाला मांत्रिक बाबा. अरे मला सांग तुझं नेमका प्रॉब्लेम काय झालाय बाबा. माझ्या बायको सांगत भूतत आहे. माझ्या बायको सांगत. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. नाही बाबा, तू फक्त काम कर. जा आणि तुझ्या बायकोला घेऊन ये आणि माझ्या पुढे उभं कर. तुम्ही नंतर नाही म्हणायचं ना. अरे नाही नाही, अजिबात घाबरायचं नाही. अरे तू बायकोला घेऊन ये. अरे तुझ्या बायकोच्या भूताला बाटलीत कोंडलं म्हणून समज. एवढा कॉन्फिडन्स ठीक आहे. अरे सकाळी येताना मी एक असं मूलभूत माझ्या या छोट्या बाटलीमध्ये कोंबलंय. मूलभूत म्हणजे भूताचं पिल्लू. भूताच्या पिल्लाला मी मूलभूत म्हणतो. तू जा पटकन तुझ्या बायकोला तेवढं घेऊन ये. प्रसाद खांडेकर. मी नाही, मी नाही. पाहू ना काय बोलला तुम्ही. नाही नाही, आम्ही चर्चा करतोय. प्रसाद खांडेकर काय बाय नाचली. वा बाय वा, एक नंबर. तुम्ही अगदी माझ्या काळजात बसला एवढं असून पण एक नंबर. काय आदा होती तुमची. काय आदा होती. वा काय आदा. काय आदा. अरे हे महाराष्ट्र केसरीची गदा. धन्यवाद बरं का. पाहुण कोणच्या गावचं म्हणायचं तुम्ही. हे आपलं हित नाही. मी कुठलं हे हात काढू नका. मी इथला करार कर. सातारा सातारा. खाली बसा की. आता काय गावाकडचं माणूस भेटलं की कसं जीवाला बरं वाटतंय. म्हणजे तुम्ही तिकडचं आहे. म्हणजे बघा देवानं कशी आपली गाठ मारली. तू माझी मारलेली सोडतोय. हा बोला. माझी आहे. शेतात काय लावलंय. आता बघा शेतात ऊस आहे. आता ऊस एवढा मोठा झालाय. आत गेलं कायच दिसत नाही. तुला कळत नाही का मी बिझी आहे. उठ तुझ्या बायकोला घेऊन ये जा. अरे ती माझीच बायको आहे. इतकं जोरानं का रडलं. हो माझ्या छातीत एकदम ट्रेनचं इंजिन धावायला लागलं. बघा धड 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 धड. सगळं खरं आहे पण धूर इकडनं निघत होता. सांगू का बाय. तुमच्या काळजात नुसतं असं धडक 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 तरी वाजत असेल पण माझ्या काळजात नव फुफ्फुसात पण हलगी वाजत होती. काय सांगता. कशी ही काय अशी रत्नकण गपकी छगन गाडगी ना चिग्गाड कर गाडगी ना गाडगी ना गाडगी ना चिग्गाड कर गाडगी ना गाड रपडक डंगळंग 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 रक डंगळंग 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 हकक डंगळंग टकळक 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 टकळक. काय म्हणला. रांडकी तू रांडू कर. काय म्हणत होता. हा ही बायकुल का तुझी. हा नशीबवान आहेस तू. मी अरे एक नंबर बायको आहे तुझी. हा पण अशा ह्या एक नंबर बाईच्या अंगात भूत येत.
पण तू अजिबात टेन्शन घेऊ नको. काय काय? मी आहे ना, मला तू स्पष्ट सगळं सांग, बूट येतं कधी आणि किती वाजता येतं. किती वाजता येत आहे म्हणजे? ती ऑलरेडी आलंय. हाच तर प्रॉब्लेम आहे. हिच्या अंगात आहे ना त्यांना असणारीच भूत येत आहे. अयो अयो, मग ह्यो काय प्रॉब्लेम आहे? मग अले का लॉटरी लागली आहे तुला? मग लॉटरी कसली लॉटरी? लय महागाची लॉटरी ही. करा की काहीतरी तुम्ही नुसतीच बडबड करत बसणार की काय फरमाईश बिरमाईश पण करणार? ती काय फरमाईश करणार नाही, जातोय कंड सापदशी राविने. सापदशी असा अशी एवढी छान बायको आहे का तुझी? आणि अशी आल्या भूताला असं असल्या बायकोला असं खिक्सून बोलते तू? असं खिक्सून बोलायचं नसतं, तिच्यावर असं ठाव करून ओरडायचं नसतं, नाहीतर भूत पिसाळत. माझी एक फरमाईश आहे, एक अशी मस्त पैकी फक्कड अशी बैठकीची लावणी होऊन जाऊ दे. असं म्हणतात? चला बिदागी काढा. थांबा, बसू दे तुम्ही, बसा लवकर. तोंडानं वाजवलं का? बसू द्या बसू द्या, बैठकीला बसतो. मी नाही तर पाहुण. बिदागी 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 काय बिदागी? मायला या बिदागीच्या ही घ्या. अग बाई, या पाऊलीच काय म्हणणं ऐकू तरी. या बाबा वाजव. तिला म्हणा आवाज वाढीव, आवाज वाढीव. लावणी संपली. लावणी संपली? एवढ्यात? एवढ्या पैसा एवढंच मिळत? पैसे तेवढंच होतात माझ्याकडे. जिथं पैसा नसत तिथं सुगंध थांबायची सुद्धा नाही, सुगंध चालली. गौऱ्या काय? गौऱ्या तू इथं काय करतो? काय नाही, असंच आलो तू. हे कोण आहे? थुत्तर तोंड. थुत्तर तोंड म्हणली तुला? बोलली मला म्हणली तुला? म्हणली थुत्तर तोंड्या? नाही, थुत्तर तोंड्या तुला बोलली. ती मला डुक्कर तोंड म्हणती, तू थुत्तर तोंड्या. थुत्तर तोंड्या तूच. माझ्या नवऱ्याला नादाला लावतोय. माझ्या नवऱ्याला नादाला लावतोय. हे तर आहे, हिच्या अंगामध्ये आहे ना सुगंधाची आदा येते. मग ही पैसे घेऊन जाते परत देत नाही. ए गौऱ्या, काय 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 सुगंध कोण? मला माहिती सुगंध कोण? नाही माहिती. कुणावर पैसा उडवतो तू? मी नाही. कसला डेंजर प्रॉब्लेम आहे? हाच तर प्रॉब्लेम आहे. तुम्ही असं काम करा, असा काहीतरी मंत्र म्हणा ना, ती सुगंधाचं भूत हिच्यात राहिलं पाहिजे आणि आमचा पहिलवान गेला पाहिजे. मी कुठं जाणार आणि मला कोण काढणार? कोण कोण काढणार? कोण मला? यो काढणार आहे म्हणते. हा काढणार मला? यो काढणार आहे. तू काढणार मला? नाही नाही. रंबळंग डंबळंग डब. मी नाही काढू. अहो तुम्हाला तीन तीन वेळाला फेट मिळाल्यात. अहो मीच काय ही दोघं पुढं बसलेत ती पण काढू शकत नाही. जर काढायचंच असेल तर तुम्हाला अशी लईच घाण करायला लागेल, म्हणजे अगदी संभाळंग बंबळंग करायला लागेल. कसं कसं? संभाळंग बंबळंग. कसं? संभाळंग बंबळंग. अरे बारे, संभाळंग बंबळंग रप्पळक रप्पळक डप्पळक डंगळंग डक रांडकी टक्कळम डक्कळम डप्पळम रप्पळक डंबळंग डंग सई टप्पळक डप्पळक 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 जाऊ दे. भूत परत येत कधी? कधी? हे बघा बाई वाड्यावर या असं म्हटलं की ते भूत परत येत आहे. मग सांगायचं नाही. हा बघा, बाई वाड्यावर या. काय 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 रप्पळक टप्पळक तुला हाणलं पाहिजे रप्पळक टप्पळक म्हणून. वाड्या कोणाला बोलवलं? कोणाला बोलवलं वाड्यावर?
मी असं कसं वाड्या बोलवीन, वाड्यालाच वाड्यात कसं काय बोलवीन. आता गेला तू खपला मला वाड्या म्हटला तुझ्या. अरे तू काय सांगितलं होतं बाय वाड्यावर या म्हणल्यावर ती भूती येतं. त्यासाठी टिकटू निळ फुलेंचा आवाज काढायचा, तिला असं वाटलं पाहिजे मग ती येणार. मग हे काय माझ्या मातीला आल्यावर सांगणार आहेस का मला निळ फुलेचा आवाज? एकदम टिकटू गणेश बाकी कळलं दिसते त्यांच्याला वाड्यावर रानाच्या मायला भाजून खा. बाई वाड्यावर या. एवढं कावर बावर काऊन व्हायला लागलं तू? आली सुगंध, आली आली सुगंध, आली. ओ पाहुण, हे सुगंध आली तरी तुमचं हात खाली? अहो फरमाईश बिरमाईश करा की बिदागी काढा, नाही तर सुगंधा चालली बघा. नको सुगंध नका जाऊ तुम्ही. पण तुम्हाला खरं सांगू का, माझ्याकडे आता पैसेच नाहीत राहिला. पैसे नाहीत? मग टोपीत काय शिनमाचं तिकीट लपून ठेवलं वय? अरे हिला कसं काय कळलं टोपीतलं? नाही हुशार भूत आहे, कुठं बी पैसे लपवा, समजा तिला माहिती आहेत. त्या पटकन काढून पाहुणा द्या की लवकर द्या की हुशार भूत द्या. ऐका काय टेंब्यात बसायला लागतो मला. हा वाजव या राऊदी तुम्ही बसा भाऊ. वा 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 संपलं होय. हा एवढ्यात एवढंच येत, निदान शब्द तरी पुरा करा. अहो बाय 50 रुपये आहे ती, आणि 50 रुपयेत या रावजी बसा भाऊ. पुढं जी जोडला असता तर तुला काही GST लागू झाली असती. अहो ते एवढ्या एवढ्या जी मुळे नातं किती बदललं बघितलं. अशी तोंडात नोट अशी तोंडात द्यायची, तीच नोट वावळणी करून ताटात टाकायला लागली. बाय तुझ्या पाया पडतो, माझ्याकडे आता 1 रुपया सुद्धा राहिला नाही बाय. हो मग कालच्याला जमा झालेला पॅन्टात ना काढा की भाऊ. ही पण कळालं तिला? अरे तुला म्हटलं ना लय हुशार भूत आहे, तिला समजत माहित आहे. देऊन टाक देऊन टाक काढा, नाही तर पॅन्टात हात घालू का? खिसा फाटलाय इकडला फाटलाय इकडला काय आहे ना? दे 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 तिला दे दे तिला दे की 500ची नोट आहे. बसू दे की बस ना लवकर, मला टेंब्यात बसायला. टेंब्यात वाजव. पिकल्या पानाचा रपक देठ की हो हिरवा, पिकल्या पाना कड 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 रप रप. संपलं 500 रुपये आहे तिथे बघा की 500 रुपये हिनं फक्त पानच पिकवलंय, देठाचा पत्ताच नाही. पिदागी द्या. आता 1 रुपया माझ्या कुठं राहिला नाही, नाही राहिला. सुगंध चालली बघा तिकडे गेली खाल्ली माती. आता बघ गौऱ्या गावऱ्या तू अजून येतच येतच आहे, आणि टीच भर बेण गेलं नाही मला का, मला तर बेण मरायला लागली ती. तुला का पुढचा नाळा म्हणू बाबा, म्हणकी बाई वाड्यावर या असं म्हणकी बाई वाड्यावर या. अयो घामानं बद बदलाय पण पावली द्या, नाही तर जाईन मी आल्या पावली. नाही माझ्याकडे पैसेच नाही. सुगंध चालली गौऱ्या तू अजून येतच. बोलकी बोलकी तू तर तोंड्या बाई वाड्यावर या. पाहुण देणार नाही पैसे गौऱ्या बोलकी बाई वाड्यावर या. ए तू तर तोंड्या श्वास लागायला लागलाय सत्र.
पैसे बाई वाड्यावर या म्हणले तर तुझी बायकोच बोलली. अरे भूताकडनं चुका होत असत्या. अशा कशा चुका होत असत्या. मग माझ्या आता धीरात आलं. काय तुझ्या बायकोच्या अंगात भूत नाही. मग तिची बुद्धी येते. तुझं सगळं पैसे ढापायला नवऱ्याचं सगळं पैसे ढापायला तिनं नाटक केलंय. केलंयस का नाही नाटक खरं सांग. मी एकटीनं नाही केलं, आम्ही दोघांनी मिळून केलंय. दोघांनी मग म्हणजे म्हणजे तू मांत्रिक बाबा आहे ना. व लोकांच्या घरात जाऊन लोकांना लुबाडतोस म्हणतो तुमच्या अंगातलं भूत काढतो म्हणून. तू काल एक मूलभूत काढलं म्हणलं. हो काढलंच नाही मूलभूत. हा ज्याच्याकडं तू 1000 रुपये लुबाडली ना ती माझा मोठा भाव आहे. मग आम्ही दोघांनी ठरवलं तू त्याला 1000 रुपयाला बुस लावला ना आम्ही दोघं पण तुला बुस लावणार म्हणून. पडला का नाही बुसकाळ्यात. कसा लुबाडलाय. हा हा आता बस एकदाच रापचे तिकीन बापचे तिकीन बापचे करत. हा